नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय विजय नाटासाहेब, विजय चौगुले साहेब आणि आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले होते. आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली 2-3 महिने आचारसंहिता असल्यामुळं किंवा निवडणूक असल्यामुळं लोकसभेची कामं थांबलेली होती. मग यामुळे सन्माननीय नरेश म्हस्के साहेब खासदार यांनी सर्वांना आदेश दिले आणि आज सकाळीच 10:30 ते 11 दरम्यान आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मुख्य कार्यालयामध्ये उपस्थित होतो. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाला प्रत्येकाच्या विभागातील कामं मांडण्याची संधी भेटली. आणि माझ्याकडून प्रथम एक विषय होता की सोसायटी अंतर्गत कामे, कारण शिडकोनी अति अल्प उत्पन्न गट या गटाकरिता शिडकोने मोठ्या मोठ्या सोसायट्या, हाऊसिंग सोसायट्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत. आणि हाऊसिंग सोसायट्या बांधताना त्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये 300 खोल्या, 500 खोल्या, 700 खोल्या अशा हाऊसिंग सोसायट्या निर्मिती केल्या. आणि यामुळे हाऊसिंग सोसायटीमध्ये जे सदस्य राहतात त्यांचा मेंटेनन्स हा 250 ते 300 रुपये असतो. आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत कामं बंद आहेत. आणि कामं बंद असल्यामुळे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नगरसेवक निवडून जातात त्यांच्याकडे प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची, सन्निकाधारकांची विनंती असते की आमच्या सोसायटीच्या अंतर्गत तुम्ही कामं करा. परंतु महाराष्ट्र शासनाचा GR हा सोसायटीच्या अंतर्गत कामं करण्यास बंधनकारक असतो. 2018 एक GR नगरविकास विभागातून काढण्यात आला. आणि ज्यावेळेस GR काढण्यात आला त्यामध्ये 300 स्क्वेअर फूटच्या खालची घरे व कंपाऊंडची हट्ट अशी नियम टाकण्यात आला. मग त्या माध्यमातून फक्त मलनिसरण, दुरुस्तीची कामं करण्यात यावीत असा त्याच्यामध्ये एक विषय होता. आम्ही 2015 रेग्युलर या सोसायटीच्या अंतर्गत कामे करावी म्हणून फॉलोअप घेत आहोत. परंतु 2018 GR आल्यामुळं तो सुद्धा कमकुवतच म्हणावा लागेल, कारण त्याच्यामध्ये 300 स्क्वेअर फूटची हट्ट टाकली. शिडकोनी जी घरं बांधली आहेत ती 260, 280, 300, 340 स्क्वेअर फूट, 380 स्क्वेअर फूट, 515, 530 अशी वेगवेगळ्या स्क्वेअर फूटची घरं बांधली आहेत. मग त्याच्यावरती अन्याय होतो आहे, समतोल होत नाही आहे. म्हणून आम्ही परत आजसुद्धा मी तीच प्राधान्याने मागणी केली की सोसायटीच्या अंतर्गत आम्हाला कामं करायला परवानगी देण्यात यावी. जी हट्ट 300 स्क्वेअर फूटच्या आतली आहे ती 700 स्क्वेअर फूट करण्यात यावी. आणि 700 स्क्वेअर फूट केल्यानंतर ज्या हाऊसिंग सोसायट्या शिडकोनी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामं करता येतील. आणि सोसायट्या ह्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि सोसायट्या खूप मोठ्या मोठ्या असल्यामुळं सोसायटीमधील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील ही आमची एक प्राथमिक मागणी आहे. सन्माननीय खासदार साहेब, नरेश म्हस्के साहेब, आमचे उपनेते विजय नाटासाहेब, विजय चौगुले साहेब यांनी ही संकल्पना, हा जो मी पत्रभार होता तो सन्माननीय आयुक्त साहेब कैलास शिंदे यांना दिलेलाच आहे. परंतु प्राधान्याने हे काम नवी मुंबई महानगरपालिकेत चालू व्हावं असे सन्माननीय आमचे नवनियुक्त खासदार नरेश म्हस्के साहेब यांनी सांगितलं. आणि विजय नाटासाहेबांनी पण त्यांना सांगितलं की नवी मुंबईमध्ये शिडको ही एक संस्था आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी घराची बांधणी केलेली आहे. आणि अतिशय गरीब लोक त्या ठिकाणी राहतात, अल्प उत्पन्न गट, अति अल्प उत्पन्न गटातील माणसं राहत आहेत. तर त्यांना आपल्याकडून, महानगरपालिकेकडून सोयीसुविधा होणे हे गरजेचं आहे असे सन्माननीय विजय नाटासाहेबांनी पण सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी कणसुलीमध्ये ही असं एक नालं आहे जी गेल्या अनेक वर्षापासून त्याची ज्याला आपण साफसफाई करणं गरजेचं होतं किंवा त्याला बाजून एक तट बांधायला पाहिजे, कारण वाढती लोकसंख्या आणि जर बघायला गेलं तर त्याच्यापासून निर्माण होणारे दुर्गंधी, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या म्हणजे रस्त्याच्या पलीकडे असणारं जर केमिकल झोन, संपूर्ण पाणी त्या नाल्याच्या माध्यमातून येतो आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकासुद्धा तितकाच आहे. तुम्ही तो नाला साफ होणार किंवा त्याचे अजूनसुद्धा काहीतरी
साफसफाई करण्याचं तुम्ही म्हणजे त्या संदर्भात महानगरपालिकेला काय पत्रव्यवहार वगैरे केलेला का? हो, अतिशय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न. आजसुद्धा सकाळी मी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. गेली अनेक वर्ष हा नाला ह्या रासायनिक कंपनीच्या माध्यमातून येणारं पाणी ह्या नाल्यामध्ये येतो आणि हा नाला बरोबर नागरी वसाहतीच्या मध्ये आहे. साधारण 1 ते 1.5 लाख लोकसंख्या या गणसोली वसाहतीमध्ये राहिल्या आहेत, गणसोली विभागामध्ये. आणि नाल्यामध्ये येणारं रासायनिक पाणी कंपनीचं, त्याच्यामुळे होणारी दुर्गंधी ध्वनीपासून फैलावत असते. त्याच्यापासून मलेरिया आणि इतर आरोग्यावरती होणारे आजार हे नेहमी वाढत आहेत. लोकांमध्ये खूप त्याबद्दल चर्चा होते की या नाल्याची कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे, नाल्याची साफसफाई झाली पाहिजे. 2005 ते 2006 या दरम्यान पिशीकरणीचे काम ठेकेदाराने घेतलं होतं. मी आजही तो विषय सन्मान्य कमिशनर साहेबांच्या समोर उपस्थित केला, कारण त्यावेळी जी पिशीशी करण्यात आली ती 80% चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. आजही जर आपण पाहिलं त्या नाल्यामध्ये खाली उतरून तर ते पिशीचं कुठेही लवलेश सापडत नाही आहे. आणि आत्ता त्या नाल्यामध्ये 2.5 ते 3 फूट 4 फूट एवढा एकदम कचरा ढीग जमा झाला आहे तिथे आणि घाण माती साठलेली. अक्षरशः आपण जर विचार केला तर आमचा जीव मुठीत घेऊन आम्हाला या ठिकाणी राहावं लागतं. दोन्ही बाजूला वसाहत आहे, मातडी कामगारांची वसाहत आहे, शिडकोची वसाहत आहे, रो हाऊस सोसायटी आहेत आणि काही टॉवर पण आहेत. उच्च शिक्षित पण लोक या ठिकाणी राहतात आणि त्यांची प्राथमिक मागणी आहे की हा नाला मधोमध असल्यामुळं कायमस्वरूपी नाल्याची पिशीशी करणे आणि अतिशय चांगल्या प्रकारे नाल्याचा कायमस्वरूपी करण्यात यावं ही एक त्यांची मागणी आहे. 2015-16 पासून आम्ही प्रत्येक आयुक्त यांना निवेदन देतो, परंतु काम कोणी करत नाही. प्रत्येक वर्षी साफसफाई पावसाळी चालू झाला पावसाळा की साफसफाईच्या नावाखाली 1-3 लाखाचं टेंडर काढलं जातं आणि हे टेंडर काढलं की फक्त नाल्यातून पाणी कसं जाईल एवढाच त्याचा विचार केला जातो, परंतु त्याच्यामध्ये साचलेला ढीग मातीचा कधीच काढला जात नाही. आमची पूर्ण मागणी की तो ढीग पूर्णपणे काढून पिशीशी करणे आणि संरक्षण भिंत जी आहे ती एकदम अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत करून आम्हाला या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा नाली सफाई कायमस्वरूपी अतिशय चांगल्या प्रकारे करावा अशी मी मागणी आज ठेवली. यावरती सन्माननीय आयुक्त महोदय यांनी जी चांगला विचार सांगितला आहे की लवकरात लवकर नाला विजनामध्ये आम्ही हा प्रकरण प्राधान्याने घेऊ हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रवाह क्रमांक 35 आणि सेक्टर 9 या ठिकाणी हा जो हा मोठा परिसर आहे, अल्पवटातले लोक राहतात, उच्च वर्णीय सुद्धा म्हणजे उच्च शिक्षण सुद्धा लोकवस्ती आहे, परंतु या ठिकाणी मुळात म्हणजे भूखंडच नाही, म्हणजे मार्केट असेल, कम्युनिटी सेंटर असेल, मैदान असेल, शाळा असेल, हॉस्पिटल असेल, अशा या सर्वांना या ठिकाणी भूखंड मिळाला नसल्यामुळे नागरिकांची बरीचशी अधिकारे वाहतात होते, तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न वगैरे केलेला आहात? खरोखरच हा पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नागरिक पायाभूत सेवा म्हटलं तर त्याच्यामध्ये नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या मूलभूत सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरविणे खूप आवश्यक आहे. आणि जे शिडकोकडे भूखंड आहेत ते शिडकोकडे आहेत, त्यांनी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेच नाहीत. आम्ही 2015-16 पासून नेहमी पत्रव्यवहार केला आहे. अगोदरचे जे गगरानी साहेब MD होते तेव्हापासून लोकेशचंद्र होते, त्याच्यानंतर बरेच या ठिकाणी MD होऊन गेले आणि प्रत्येकाने आम्हाला फक्त वाटण्याची अक्षता दाखवा अशीच कामं केली. आणि आत्ता ह्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भूखंड हस्तांतरण करण्यासाठी पाठपुरावा करतो आहे. नवी मुंबईचा नगरविकासचा विकास आराखडा पण तयार झाला, त्यामध्ये पण हे गणसोली विभागातील 7 ते 8 भूखंड समाविष्ट केलेले आहेत, परंतु हस्तांतरण प्रक्रिया जी असते ती खूप महत्त्वाची आहे आणि ती अजून झालेली नाही. मी गेली 2-3 महिन्यापूर्वी पण निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलो, त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांनी नवीन जे MD आलेत त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की हे जे भूखंड आहेत ते लवकरात लवकर आपण हस्तांतरित करावेत आणि नागरिकांना पायाभूत सेवा मोठ्या प्रमाणे देण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. मी या विषयावरती संबंधित आपले नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे सर यांना पण मी भेटलो, त्यांना पण मी ते निवेदन दिलं, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेला पत्रव्यवहार दाखवला, मागील आयुक्तांची पत्रव्यवहार दाखवले, नार्वेकर साहेबांनी सुद्धा हे पत्र दिलेलं आहे शिडकोला की तुम्ही लवकरात लवकर भूखंड हस्तांतरित करावे. आणि सन्माननीय कैलास शिंदे साहेबांनी सुद्धा हा
महत्त्वाचा विषय प्राधान्याने घेतलेला आहे. यामध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, ते 200 बेडचं होऊ शकतं, 7,793 स्क्वेअर मीटरचं आहे आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड आहे. त्याचीसुद्धा आम्ही मागणी केली, तोसुद्धा विकास आराखड्यामध्ये आहे. येथील स्थानिक लोकांना एक मोठी शाळा इंग्लिश माध्यमातून CBSE स्कूलच्या माध्यमातून हवी ही एक मागणी, तोसुद्धा आहे. बाजार मंडई आहे, खेळायचं मैदान. आज या गणसोली विभागामध्ये कुठेच खेळायचं मैदान नाही आहे आणि ते खेळायचं मैदानसुद्धा आमचं आम्हाला भेटलं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि आज मला खात्री आहे आणि आज मला विश्वास आहे की आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला पाठपुरावा, त्यांनी केलेलं सहकार्य, तसेच सिडकोचे मुख्य व्यवस्थापक आणि नवी मुंबईचे आयुक्त सन्माननीय कैलास शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रकरण शेवटच्या क्षणाला पोचलेलं आहे. लवकरात लवकर ते सुद्धा भूखंड हस्तांतरित होऊन गणसोलीचा कायापलट नक्कीच होईल एवढी आम्हाला शक्यता आहे आणि मला विश्वास आहे.